कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. बाकी डॉक्युमेंट सगळे करेक्ट आहेत ना? येस येस, एकदम परफेक्ट. चला मग साइन करून घेऊ. येस प्लीज. ओके. ऐका ना, ते सह्या होतीलच, चहा घ्या ना गरम गरम. ठीक आहे. थँक्यू. बघू भाजलं का रे, नेहमीच असं इथे. नाही ठीक आहे ठीक आहे. अरे ते बा लकी बाई, सॉरी चुकून झालंय त्यांच्याकडून. सॉरी काय नवीन, मग नेहमीच असं इथं. आता बघत काय बसली आहे, त्याला घेऊन जा आतमध्ये, थंड पाणी करी, हात धर त्याचा, जा. नाही नको आई, खरंच एवढं काहीही झालेलं नाही. आणि आई, एवढं डॉक्युमेंट्स काय परत नवीन बनवता येतील, एवढं काही नाही त्यात. वहिनी, इट इज ओके. मला फक्त एक टॉवेल मिळेल का? मी हात पुसून. अरे ती देईल, तू जा घेऊन ना, बघत काय उभे, जोंबत असेल त्याला. या फुंकर मार, फुंकर मार, जा जा जा, थंडगार पाण्याखाली हात. आय रे देवा, खरंच मुद्दाम करतेस ना हे सगळं? तो गरम गरम उकळता चहा काय परफेक्ट त्या कागदांवर टाकलास तू. किती मेहनत घेतेस ग वसू या घरासाठी, किती प्रॅक्टिस केली असेल ना या सगळ्याची आधी. मला माहिती आहे तू हे सगळं का करतेस. आपले जुने गुलाबी दिवस आठवत आहेत ना तुला? त्या दिवसांमध्ये कशी लाल गुलाबी काळी निळी व्हायचीस तू, किती सुंदर दिसायचीस ना. त्याचाच हा सूड घेते सत्ता हो ना. आज तर पार्टनरशिप पेपर साइन होणार होते. त्यावर चहा सांगा बावळेत कुठली, मला तर वाटतं मुद्दामच केला असेल. बरं झालं का असं का बोलतेस मम्मा? तुझ्या लक्षात येत नाही येत नाही, लकी आकाश बरोबर पार्टनरशिप करतोय ना, याच्या मागे त्याचा नक्की काहीतरी प्लॅन असणार. नाही नाही, पण मला एक गोष्ट सांग, आकाश कशी काय पार्टनरशिप करतोय? अगं मम्मा करू देत ना, आणि
जरी पार्टनरशिप झाली तरी आपल्याला काय प्रॉब्लेम आहे त्याचा? आपलं थोडी काही नुकसान होणार आहे? अगं करू देत काय करू देत, तुला कळत नाहीये बाळा. तो लकी कसा आहे ना ते मला चांगलंच माहितीये, पुरेपूर ओळखते मी त्याला. कुठल्याही कामामध्ये स्वतःचा फायदा असल्याशिवाय लकी ते काम करत नाही. मला नाही वाटत तसं म्हणलं. असं कसं म्हणतेस तो? उद्या जर का लकीनी काहीतरी चाल खेळली आणि ठाकूरांना रस्त्यावरती आणलं तर काय होईल? श्रीमंत घराण्यामध्ये गेलेली माझी मुलगी रस्त्यावरती येईल, गरीब होऊन जाईल. आणि हे सगळं तुझ्या पायगुणामुळे घडलंय हे म्हणायला जयश्री पुढे मागे बघणार नाही. तनया बाळा सगळेजण तुला दोष देतील आणि हे मला आवडणार नाही. मग आता काय करायचं मम्मा? आता एक महत्वाचं काम करायचं आणि ते म्हणजे मिशन लकी. सूड तर मी आता घेणारच आहे आणि त्याची सुरुवात आता झाली. तुझा एकही हेतू मी यशस्वी होऊ देणार नाही. बापरे, घाबरलो ग मी, हादरलोय हातून. केवढी हिंमत वाढली आहे तुझी दुसरं लग्न केल्यावर. आधी अशी नव्हतीस तू, या आधी तर नजर वर करून पण बघायची नाहीस तू माझ्याकडे. आणि आता बघ, वा वाढू दे वाढू दे, अजून हिंमत वाढवते तुझी. तरी तू माझ काही वाकड करू शकत नाहीस कारण तुझा नवरा आता पूर्णपणे माझ्या जाळ्यात अडकलाय. ठीक आहे ही सही, आज तुझे काही केलंस त्याच्यामुळे आज सया नाही झाली. ठीक आहे, उद्या करून घेईन मी सया. आणि मला खात्री आहे तेव्हा सुद्धा तू हा असाच काहीतरी बालिशपणा करशील. बरोबर ना? इतक्या सहजासहजी तू आम्हाला फसवू शकत नाहीस आणि तू हे जे काय करतोयस ना त्याची पूर्ण किंमत तुला मोजावीच लागेल. या तुझ्या पोकळ धमक्या आहेत ना तुझ्या घरातल्या त्या चिल्ला पिल्लांमध्ये, ते घाबरतील कदाचित. आत्ता तुझं काही खैर नाही वसुंधरा, तुझा काउंटडाऊन आता सुरू झाला. माझ्या वाकड्यात गेली असता पण मला तर तू ओळखतेस, ह्याची शिक्षा तुला भोगावीच लागेल. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.